ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत ज्या प्रियाने सायलीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून सर्वांसमोर आता सायलीला तोंड घशी पाडण्याचा एक जबरदस्त प्लॅन रचलेला असतो त्याच प्लॅनच्या छिंदाड्या उडवत सायली असा काही प्रियावरती आता पलटवार करणार असते की सर्वांसमोर तोंड घशी प्रिया पडणार असते त्याचबरोबर रविराज आणि पूर्णाची दोघे आता तिच्यावरती जबरदस्त चिडले असता सर्वांसमोर पूर्णाची आता प्रियाला चांगलीच शिक्षा सुनावणार असते तिथेच आता बाप्पाने चमत्कार करत सायलीला तिच्या खऱ्या आईवडिलांसोबत मिळून आता पूजेचा मान मिळालेला असतो तर आता जे दूध प्रियाने सायलीसाठी बनवलेलं असतं तेच दूध प्रिया स्वतःच कशी प्यायली हे नक्की घडलं तरी कसं हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रियाने मोठ्या तोऱ्याने महिपत नागराज आणि साक्षी यांच्यासमोर सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी त्या सायलीला मी पूजेत सहभागी होऊच देणार नाही आणि त्याचसाठी तिने एक प्लॅन रचलेला असतो सायलीच्या विरोधात की तिच्या मसाले दुधामध्ये ती झोपेच्या गोळ्या मिसळणार आणि सायली जर आता कायमची झोपूनच राहिली आणि पूजेमध्ये सहभागी नाहीच झाली तर दोन घटना घडतील एक म्हणजे अख्खा सुभेदार परिवार सायलीवरती चिडेल आणि दुसरं म्हणजे जर सायली पूजेत सहभागी झाली नाही सायलीने अगदी गोष्टी नाही केल्या तर प्रतिमालाही काहीच आठवणार नाही प्रियाचा हा प्लॅन चांगलाच फ्लॉप झालेला असतो कारण जे तिने मसाले दूध बनवले असता सायलीसाठी जे दूध बनवलेलं असतं ती स्वतःच प्यायलेली असते आणि त्याचमुळे प्रिया अगदी गाठ झोपी गेलेली असते दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे सुभेदार परिवार मिळून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असतात चैतन्य अर्जुन अश्विन या तिघांनीही सुंदर असा मखर तयार केलेला असतो तो अगदी छान सजवलेला असतो सगळेजण कामाच्या लगबगमध्ये असतात तर सायलीवरती प्रतिमेची खूप मोठी जबाबदारी तिने दिली गेलेली असते सायलीला काही केल्या आता राहावत नसतं तिला सर्वांसोबत काम करावं असं वाटत असतं सगळ्यांच्या सोबत मदत करावीशी वाटत असते परंतु पूर्णाची सायलीला कसलीच मदत करू देत नसतात त्यानंतर सगळे पुरुष मिळून आता जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी गेलेले असता पूर्णाजी आता प्रियावरती खूप चिडलेली असते आणि ती म्हणायला लागते की तन्वी आज अचानकपणे इतका वेळ कशी काय झोपू शकते तिला काही भान आहे की नाही आज गणपती बाप्पाचं घरामध्ये आगमन होणार आहे आणि आज ती खूप मोठी चूक करते आहे कल्पना तिथे अस्मिताला सांगते की अस्मिता तू जा बरं पटकन तन्वीला आपले गणपती बाप्पाचं घरात आगमन होण्याआधी लवकरात लवकर उठवून तयार होऊन घेऊन ये तेव्हा तिथे अस्मिता सांगते की ओके ठीक आहे आणि ती जाते अस्मिताने सुद्धा आता गाड झोपी गेलेल्या प्रियाला उठवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो अस्मिता परत आणि सांगायला लागते की पूर्णाची अगं तन्वी उठतच नाही आहे तिला खूप उठवण्याचा प्रयत्न केला एवढे प्रयत्न करूनही ती अगदी कुंभकर्णासारखी झोपी केली आहे असं करतात तिथे पुन्हा जी सांगते की तनविल लहाना मी आता नाही बघणार जेव्हा तिची गाढ झोप पूर्ण होईल ना त्यानंतर मी तिला परंतु मला आता घरात कोणतेच वादविवाद नको आहेत कारण एवढा शुभ दिवस आहे त्यानंतर अर्जुन सगळेजण मिळून जेव्हा गणपती बाप्पांना घरी आणलेला असता तिथे सायली कल्पना मिळून गणपती बाप्पाची पूजा करतात त्यानंतर सगळ्यांनी मिळून आता गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा केली असता तिथे पूर्णाची लगेचच आता सायलीला प्रतिमाला घेऊन यायला सांगते प्रतिमा खूप सुंदर अशी तयार झालेली असते सायलीने स्वतःहून तिला तयार केलेलं असतं तर घरातले सर्वजण जण खूप खुश असतात परंतु प्रिया तिथे आली नसल्याने सगळेजण तितकेच चिडलेले असतात आता तिथे कल्पना म्हणायला लागते की पूर्णाही आपण तन्वीची खूप वाट पाहिली एवढंच नाही तर तन्वीला उठवण्याचाही खूप प्रयत्न केला तरी सुद्धा तन्वी अजूनही जागी होत नाहीये आता काय करायचं कारण आपण तर सांगितलं होतं ना की प्रतिमा तन्वी आणि रविराज भाऊजी हे तिघे मिळून आज आपल्या घरची पूजा संपन्न करतील मग तिथे आता पूर्णाजी म्हणते की तन्वी नसली म्हणून काय झालं एक मार्ग तरी आहे ना तेव्हा पूर्णाजी सायलीकडे येते आणि सायलीला म्हणायला लागते की सायली आजची पूजा तू करावी असं मला वाटतं तेव्हा सर्वच जण आता उत्साहाने सायलीकडे पाहतात तर सायरी म्हणते की पूर्णाजी परंतु तेव्हा पूर्णाजी सांगते की सायरी अगं प्रतिमा आणि रविराज दोघेही तुला मुलगीच मानतात ना आणि तू अगदी मुलीसारखी त्यांची काळजीही घेते त्यामुळे आज त्यांच्या मुलीच्या नात्याने तू गणपती बाप्पाची पूजा करावी असंच आम्हा सगळ्यांना वाटतं तेव्हा तिथे ते ते सर्वजण म्हणतात की हो सायली आज ना खरो खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच असं वाटतं आहे की तू पूजा करावी मग तेव्हा सायली सांगते की हो पूर्णाची मी पूर्ण मन नाही आहे आणि आज तुम्ही एवढा मोठा मान मला दिलात त्याबद्दल आभारी आहे असं म्हणून सायली आता खूप खुश होते रविराज प्रतिमा आणि सायली हे त्रिकूट एकत्र येत अगदी मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतात गणपती बाप्पाने घरात येण्यापूर्वीच खूप मोठा चमत्कार घडवून आणलेला असतो की सायलीला तिच्या खऱ्या आईवडिलांकडून स्वतः गणपती बाप्पांनी पूजा करवून घेतलेली असते तर तिथे आता आरती झाल्यानंतर सर्वजण आरती घेतात घेत असता तिथे अचानकपणे प्रिया येते प्रिया आता मोठा कांगावा करत म्हणायला लागते की हे काय पूजा तुम्ही सर्वांनी मिळून केली सुद्धा तेव्हा धक्क्याने सर्वजण तिथे प्रियाला पाहतात तर सगळेजण आता प्रियावरती चिडलेले असतात तिथे कल्पना सांगते की तन्वी अजून आम्ही किती वेळ वाट पाहायची होती आता तू येत नाही आणि पूजेचा वेळ निघून जात होती त्यामुळे आम्ही सायलीला ही पूजा करायला सांगितली तेही रविराज भाऊजी आणि प्रतिमासोबत तुला काही यामध्ये चुकीचं वाटतं आहे का, का? तेव्हा प्रिया कांगावा करत मानायला लागते की हो तुमचं सगळ्यांचं चुकलंच आहे तुम्ही माझ्यासाठी थांबायला हवं होतं आणि या सायलीला कशाला पूजा करायला सांगितलीत मी होते ना माझ्या आईवडिलांसोबत कित्येक वर्षानंतर मला पहिल्यांदा पूजेचा मान मिळाला होता हा सुद्धा या सायलीने हिरावून घेतला तू माझ्या प्रत्येक गोष्टी हिरावून का घेते आहेस एकतर माझी आई माझ्यासोबत राहत सुद्धा नाही सध्या मला बघत किंवा बोलतही नाही ती मला घाबरते आणि सतत तुझं नाव तुझंच कौतुक सतत तुझ्याच सोबत राहते तू ना हळूहळू करून माझ्या सगळ्या गोष्टी हिरावून घेते आहेस परंतु सायली याद राखा आता जर तू जास्ती नाटके केले किंवा माझी कोणतीही गोष्ट हिरावून घेण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे तिथे आता पुन्हा म्हणायला लागते की तन्वी आत्ताच्या आत्ता तोंड बंद ठेव कारण आत्ताच या घरात श्री गणेशाचं आगमन झालं आहे आणि मला आत्ता या शुभ क्षणी या घरात वादविवाद अजिबात नको आहेत आणि तू सायलीला बोलते आहेस है, अगं तू येत नव्हती तू स्वतः गाठ झोपी गेली होती आम्ही सगळ्यांनी तुला उठवण्याचा खूप प्रयत्न केला तिथे अस्मिता सांगते की हो अगं तन्वी कशी कुंभकर्णासारखी झोपली होतीस तू एवढंच नाही तर मी तुझ्या तोंडावरती पाणीसुद्धा मारलं परंतु तरीसुद्धा तू उठली नाहीस एवढी कसली गाढ झोप लागली होती तुला अगं आम्ही किती वेळ झालो पूजेसाठी तुझी वाट पाहत उभे होतो परंतु आता पूजेची वेळ निघून चालली असता चा, पूर्णाथीने निर्णय घेतला सायलीच पूजा करेल मला नाही वाटत यात पूर्णाथीचं काही चुकलं असेल म्हणून कधी नव्हे ते अस्मिताने सायलीची बाजू घेतलेली असते तर ती आता रविराज सांगतात की तन्वी अगं चुका तू केली आहेस आणि बोल सायलीला का लावतेस तू तेव्हा तिथे ते 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 प्रिया म्हणायला लागते कारण बाबा ही चुकलीच आहे हिने माझ्या आईवडिलांसोबत पूजा करायची काय गरज होती बरं मी आले नव्हते तर मग तुम्ही दोघांनी मिळून करायची ना पूजा यात सायलीला घ्यायची काय गरज होती तुमची तिथे आता सगळेजण डोक्यालाच हात लावतात मूर्ख प्रियाला कसं समजवावं कोणालाच कळत नसतं प्रताप तिथे प्रियाला सांगायला लागतो की तन्वी तुझं सगळं चुकीचंच आहे एक तर स्वतःहून तू उठली नाहीस आणि आता सायलीला बोल लावणं बंदच कर पूर्णाईने अगदी योग्य निर्णय घेतला आहे आतापर्यंत तू काय केलं आहेस प्रतिमासाठी नाही म्हणजे आम्हाला मान्य आहे की प्रतिमा तुला घाबरते परंतु तसे तू प्रयत्न तरी केलेत का प्रतिमाला समजावण्याचं तिच्याजवळ जाण्याचा अगं प्रतिमाचं मन इतकं चांगलं आहे ना की एकदा प्रेमाने मायेने जर तू आई अशी हाक मारली असती ना तर तिने नक्कीच तुला स्वीकारलं असतं परंतु तुझे तसे प्रयत्नही दिसत नाहीत आणि तसे प्रयत्न आम्हाला सायलीमध्ये दिसतात उगाच प्रतिमा तिच्याकडे जा खेचली जात नाही तिथे पूर्णाजी सांगते की तन्वी एक तर चुकीचा तू वागले आहेस उशिरा तू उठले आहेस आणि आता आम्ही काय निर्णय घ्यायचे काय करायचं हे तू शिकवायचं नाहीस आम्हाला आणि आत्ता सांगते आहे तुझं तोंड बंदच ठेव मला या घरात थमाशे नको आहेत तेव्हा प्रिया आता चिडूनच तिच्या रूममध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ नागराजही जातो नागराज प्रियाला म्हणायला लागतो की काय आमचे प्लॅन फ्लॉप होतात आम्हाला प्लॅन करताच येत नाही द ग्रेट तन्वी किल्लेदार या आम्हाला प्लॅन समजावून सांगणार होत्या ना प्लॅन कसे करायचे हे आम्ही तुमच्याकडून शिकायचं होतं काय झालं तुझाच प्लॅन फसला ना तेव्हा तिथे प्रिया म्हणायला लागते की आता माझ्या जखमेवरती मीठ तरी चढू नका तर ती स्वत ते झोपेच्या गोळ्या टाकल्याचं दूध मी स्वतःच कसे पेयले याचं उत्तर मला अजूनही मिळत नाहीये आणि त्यातून आता तुम्ही मलाच सुनावताय अहो निदान मी प्लॅन तरी अगदी बरोबर केला होता परंतु ते झोपेचं गोळ्या टाकलेलं दूध नक्की मी स्वतः कसे पेयले हे मला आता शोधून काढावंच लागणार आहे तेव्हा तिथे नागराज म्हणतो की तुझ्या छानेने प्रिया काहीच होत नाही तू फक्त ना फुकटची बडबड करत राहते प्लॅन शिका म्हणे तुझ्याकडून असं म्हणून नागराज तिच्यावरती हसून निघूनच जातो प्रिया आता खूप चिडलेली असते थोड्या वेळाने प्रिया तयार होऊन बाहेर आली असता ती खूप टेन्शनमध्ये असतात सगळेजण प्रियाकडे रागाने पाहत असतात तेव्हा प्रिया विचारात पडली आली असते इतक्यातच आता सायली मोदकांचा प्रसाद घेऊन प्रियाजवळ येते आणि प्रियाला प्रसाद हाती देते त्यानंतर प्रिया जेव्हा प्रसाद घेते त्यानंतर सायली प्रियाला सांगते की काय झालं प्रिया तू ज्या दुधामध्ये गोळ्या टाकल्या होत्या तेच दूध तू स्वतःच कशी प्यायली याचा विचार करतेस का तेव्हा प्रिया धक्क्यानेच आता सायलीकडे पाहायला लागते सायली आता प्रियाला हसून उत्तर देते की तुला काय वाटलं प्रिया की फक्त प्लॅन तुलाच करता येतात अगं मी तुला आधीही सांगितलं आहे की तुझ्यासारख्या मुलीच्या खालच्या पातळीला उतरून मी माझ्या घरातल्या माणसांना त्रास होईल असं वागूच शकत नाही आणि पूर्णजी म्हटल्या अगदी त्याचप्रमाणे मला आज या घरात कोणताही वादविवाद किंवा तमाशा नकोच होता मला मान्य आहे की तू कांगावा केलात परंतु कदाचित ती बाप्पाचीच मर्जी असू शकते की माझ्या हातून तुझ्या आईवडिलांसोबत मला पूजा करण्याचा मोठा मान मिळाला मी तर माझं भाग्य समजते तेव्हा तिथे प्रिया म्हणायला लागते की ए तुझी ना फालतूची बडबड बंदच कर आणि मी कसल्या गोळ्या टाकल्या का मी काहीच के केलेलं नाही आहे तिथे आता सायली हसते आणि म्हणायला लागते की प्रिया अजून किती खालच्या थराला उतरणार आहेस तुला काय वाटलं की त्या दुधाच्या दुधामध्ये जर तू कोळ्या टाकल्या पावडर टाकली तर तुझ्या जागी मी झोपी गेली असते त्यानंतर घरातले सगळेजण माझ्यावरती चिडले असते त्यांनी मला नाकारलं असतं त्याचबरोबर माझ्याशी बोलणंही टाळलं असतं असंच तुझा प्लॅन होता ना परंतु प्रिया तुझा प्लॅन पुरता सफसेल फसला आहे तेव्हा तिथे ते प्रिया म्हणायला लागते की तू उगाचंच आता खोटे आरोप लावू नकोस माझ्यावरती मी असंच काहीच केलेलं नाही आहे तिथे आता सायरी सांगते की प्रिया आता ना तू खोटं बोलणं बंदच कर कारण मी स्वतः तुला त्या दुधामध्ये काहीतरी टाकताना पाहिलं होतं आणि मला तेव्हाच शंका आली होती जेव्हा तू एवढं गोडगोड बोलून सगळ्यांना सांगत होती की आज मी मसाले दूध बनवणार त्यानंतर मी तुला जेव्हा मसाले दूध बनवण्यासाठी सामान काढून देण्यासाठी तिथे आले होते ना तेव्हा मी तुझ्या हातात एक पुडी पाहिली होती मी विचार करत होते की तुझा नक्की प्लॅन तरी काय आहे त्यानंतर परत विचार केला की आधी हिचा प्लॅन काय आहे हे समजून घेऊया त्यानंतर बघूया पुढे काय करायचं ते आणि तू जेव्हा मसाला दूध बनवत होते ना त्याला वाटत असेल की मी घरातल्या सर्वांसोबत गप्पा मारत बसले असेल तसं काहीच नव्हतं प्रिया माझं बारीक लक्ष होतं तुझ्याकडे तू ज्या ग्लासमध्ये दुधाचं त्या ग्लासमध्ये पावडर टाकली त्यानंतर तो ग्लास जिथे ठेवला होता ते सर्व काही मी पाहिलं होतं मुद्दाम आता त्याच्या कडेचे बाजूचे ग्लास तू सगळ्यांना देत चालली होती आणि तो ग्लास तू माझ्यासाठी ठेवला होतास बरोबर ना प्रिया तेव्हा तिथे प्रिया म्हणायला लागते की हो केलं मी प्रत्येक वेळेस सदत या घरात तुझंच कौतुक चाललेलं असतं यात तुझ्या कौतुक सोहळ्याचा ना वीट आला आहे मला मला त्यात ऐकून घ्यायची इच्छाच राहिलेली नव्हती म्हणून केलं मी सगळं काय करणार आहेस पूर्णाजीला सांगणार आहेस की माझ्या बाबांना सांगणार आहेस ज सांग जजा काय करायचं आहे ते कर तेव्हा सायली सांगते की प्रिया तुला ही चांगलेच माहिती आहे की मी ही गोष्ट जाऊन कोणालाच ना सांगणार नाही कारण मला या घरात वाद नको आहेत तमाशा तर मांडायचंच नाही आहे कारण मी तुझ्यासारखी नीच नाही आहे ना परंतु इथून पुढे लक्षात ठेवा प्रिया असले जर तू काही प्लॅन किंवा असले जर घाणेडे उद्योग करण्याचा जर प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे तिथे प्रिया सांगते प्रिया आता मोठ्या माझाने सायलीराव बोलत असते तिच्याशी वाद घालत असते तिला ती विचारते की काय करणार आहेस ग तू आ सगळं काही सांगणार आहेस का जा सांग मी सांगते आहे ना तुला जे सांगायचं आहे ते सांग म्हणून तिथे सायली सांगते की प्रिया हे बघ आतापर्यंत तुझे खूप अपराध मि लपवले आहेत आणि त्यातून तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला ही तर सगळ्यात मोठी गोष्ट मी लपवली आहे ही गोष्ट जर आता तिथे घरच्या सगळ्यांना जर समजली ना तर आजची तर तुला शिक्षा करतीलच परंतु रविराज काका आणि हत्या दोघांच्याही मनातून कायमची उतरशील तू हत्या तर आधीच तुला मुलगी मानत नाही आहेत परत तर त्या कायमचं तुझ्यापासून दूर राहतील हे बघ प्रिया तुला वेळ दिला आहे तर सुधार नाही तर मला आता पुढे तुझ्या विरोधात पाऊल उचलावं लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रिया तुझ्या मनात जे घाणेरडे प्लॅन शिजत असताना त्या प्लॅनच्या एका पाऊल एक पाऊल पुढे आता मला राहावं लागणार आहे हे मला चांगलेच कळून आलं आहे त्यामुळे तू काय करू शकते आणि काय नाही याच्यावरती माझं बारीक लक्ष आहे एवढं लक्षात ठेव तिथे प्रिया म्हणायला लागते की मला एक कळत नाही एवढं जबरदस्त प्लॅन करून मी तुला सर्वांसमोर तोंड कशी पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तो ग्लास अचानकपणे तू कसा बदललात तेव्हा तिथे आता सायली सांगते की प्रिया तू बनव बनवत असलेली प्लॅन तू कोणाला सांगतेस का मग तुझा प्लॅन कसा फसला आणि तो प्लॅन मी कसा हाणून पाडला याचे उत्तर मी तुला द्यावं असं मला वाटत नाही आणि सायली तेथून निघून जाते सायलीने उलट आता प्रियावरतीच पलटवार करून बाजी अशी काही पलटलेली असते की सगळ्यांच्या नजरेतून प्रिया स्वतःच उतरलेली असते तर त्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणायला लागतो की मिसेस सायली आज मी खूप खुश आहे का माहिती आहे का कारण तुमच्या मनाची एक इच्छा पूर्ण झाली आहे तेव्हा सायलीला कळतच नाही की अर्जुन नक्की कशाबाबत बोलतो आहे तर अर्जुन तिथे सांगतो की आज तुम्ही प्रतिमात्या आणि रविराज काका म्हणजे सिनियर यांच्यासोबत पूजा केलीत तुम्ही म्हणत होतात ना की तुम्हालाही तुमचे आई वडील हवे आहेत आज तर तुम्ही तुम खऱ्या अर्थाने तुमच्या आई वडिलांसोबत पूजा केली आहे असंच वाटतं आहे मला कारण आजी म्हणाली होती ना की तुम्ही त्यांना त्यांच्या मुलीसारखे आहात मग तेव्हा सायली सांगते की खरंच सर माझ्या लक्षातच नाही आली ही गोष्ट आज माझी गणपती बाप्पाने सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली माझे आई वडील कुठे आहेत कसे आहेत मला माहिती नाही कोण आहेत हेही माहिती नाही परंतु माझे आईवडील जर कसे असतील ना तर ते नक्कीच रविराज काका आणि प्रतिमा आत्यासारखे असतील अगदी माझ्यावरती भरभरून प्रेम करणारे आज बाप्पाने मला माझे आई मिळवून दिले आहेत असं सांगून साय आता खूप खुश असते